चीनमध्ये जगातला सर्वात लांब सागरी सेतू वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. हाँगकाँग आणि मकाऊ या दोन बेट वजा राज्यांना जोडणाऱ्या तब्बल 55 किलोमीटरचा सागरी सेतू बांधून तयार होतोय. त्यासाठी 1,33,000 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. चायना मॉर्निंग या वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार पुलाचं आयुष्य 120 वर्ष असून त्यासाठी 14,000 कामगारांनी कष्ट घेतलेत. पुलाचा पाया मजबूत राहावा यासाठी समुद्राच्या तळाशी खोदकाम करण्यात आलंय. शिवाय पूल मजबूत व्हावा यासाठी 60 आयफिल टॉवर उभारायला जितकं पोलाद लागेल तितकं पोलाद वापरण्यात आलंय. या पुलावरून रोज 40,000 वाहनं प्रवास करतील असा अंदाज आहे. पुलामुळे सध्या झुआई आणि हाँगकाँग प्रांतातलं 3 तासांचं अंतर आता फक्त 30 मिनिटात पार करता येणार आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.